नमस्कार, आपल्या बिईंग मराठी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक चमचमीत स्पायसी भाजी. जर तुमच्याकडे कुठलीच घरामध्ये भाजी अवेलेबल नसेल तर तुम्ही ही भाजी बनवून बघा, खायला खूप चविष्ट भाजी लागते. तर याला डुबुकड्याची भाजी म्हणतात. तर चला पाहूयात आपण ही भाजी कशी बनवायचं ते. येथे आपण एक घेतलं आहे मिक्सरचं जार आणि या जारमध्ये आपण टाकणार आहोत कांदा. हा कांदा मी अगोदरच कट करून आणि त्याला व्यवस्थित भाजून घेतला होता. परत यामध्ये आपण टाकणार आहोत काही लसणाच्या पाकळ्या. हे लसणाच्या पाकळ्या पण मी भाजून घेतलं होतं. त्यानंतर खोबर. खोबर ही भाजकं खोबर आहे. नाही तुमच्याकडं खोबऱ्याचं खीस असेल तर तुम्ही ते खीस डायरेक्ट तेलामध्ये टाकून थोडंसं फ्राय केलं तरी चालेल. एखाद दोन मिरची आणि थोडंसं अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्सर करायचं. येथे आपण वड्यासाठी लागणारं आता पीठ तयार करून घेतो आहे. मी येथे 2 ते 3 चम्मच आपलं बेसनाचं पीठ वापरली आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पीठ घ्या. त्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, लाल तिखट, थोडंसं मीठ आणि लसूण. यातमध्ये मी ओवाही टाकली आहे. तुमच्याकडं जिरा पावडर असेल तर जिरा पावडरही टाका यामध्ये, छान टेस्ट येईल. आता परत थोडीशी कोथिंबीर टाकून आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. आणि जसं आपण भज्यासाठी पीठ बनवतो त्यानुसारच आपण यामध्ये पाणी टाकून त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे पीठ व्यवस्थित भिजवणार आहोत. पाणी एकदम हळूहळू टाका जेणेकरून तुमचं पीठही खूप पातळ नाही होणार. त्यामुळे जसं तुम्हाला पाणी लागेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या सगळं. इथे बघा मला परत पाणी लागतं आहे त्यामुळे मी इथे परत थोडंसं पाणी टाकते आहे आणि हे पीठ आपण मिक्स करून घेतो. अगदी या कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे पीठ ठेवणार आहोत, हे जेणेकरून आपण त्या पाण्यामध्ये व्यवस्थित आपल्याला वडे सोडता येतील. आता इथे मी एक ठेवलं आहे पॅन आणि त्यामध्ये टाकणार आहोत तेल. या भाजीसाठी तुम्ही थोडंसं जास्तच तेलाचा यूज केलात तर ही भाजी आणखी खूप छान लागेल. नंतर आपण जो मसाला मिक्सर करून घेतला होता तो मसालाही मी आता या तेलामध्ये टाकली आहे. आणि हा मसाला आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत 1-2 मिनिट. थोडासा मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत काही मसाले. हे बघा व्यवस्थित असा मसाला थोडा परतल्यानंतर आता यामध्ये मी टाकती आहे हळद, लाल तिखट आणि माझ्याकडं काळं तिखट असल्यामुळं मी 1 चमचा काळं तिखट टाकते आणि थोडासा गरम मसाला. तुम्हाला जास्त आणखी तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार तिखट टाका. आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. परत यामध्ये आपण टाकणार आहोत हा मसाला. बघा व्यवस्थित असा शिजला आहे. आता यामध्ये मी टाकते आहे गरम पाणी. शक्यतो तुम्ही यामध्ये गरम पाणीचाच वापर करा कारण गरम पाण्यामुळे भाजीची चव खूप छान येते आणि यामध्ये चवीनुसार मीठ. आपण मीठ त्या भज्याच्या पिठामध्ये पण वड्यासाठी जो पीठ केला आहे त्यामध्येही आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे. हे पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर यामध्ये मी परत थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. आणि आता आपण यामध्ये सोडणार आहोत वडे. आपण गॅस मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवून हाताने आपण किंवा तुम्हाला छोटे छोटे असे ज्या प्रमाणात आवडतील त्या नुसार थोडे थोडे आपण यामध्ये वडे सोडणार आहोत. हे बघा अगदी असं. आणि हे सगळे वडे टाकल्यानंतर आपण ही भाजी 5 ते 6 मिनटं व्यवस्थित शिजून घेणार आहोत. आणि जेव्हा हे वडे शिजतील त्यावेळेस ते वडे ॲटोमॅटिक आपल्याला वरती पाण्यावरती तरंगत दिसतील तुम्हाला. 5 ते 7 मिनटांनी हे बघा व्यवस्थित आपले वडे वरती आलेले आहेत म्हणजे आपली भाजी आता शिजलेली आहे व्यवस्थित. ही भाजी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतो आहे. इथे तुम्हाला भाजी थोडीशी घट्टसर दिसत असेल कारण बेसनाच्या पिठामुळं आपली भाजी परत थोडीशी अळून येते, घट्ट होते. तुम्ही ही भाजी बनवून बघा, तुम्हालाही आवडेल. जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.